मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। प्रत्येक माहिती आहेत आता त्यांचे वारस किंवा असे लोक आहेत आणि सध्या जे सभासद आहेत ते फक्त बिहार शिंदेच्या कुटुंबामध्ये आहेत। म्हणजे कोण तुम्हाला सांगतो, नाना शिंदे, तुमचा तो प्रदीप शिंदे कांचन आटकर आणि तुमचे ते बेबीता एक आहे ते स्वप्नराजा गाडगे, तिची मुलगी ती कोल्हापूरची आहे बरं का। असे ते म्हणजे टोटल भया शिंदे काय म्हणतात, नाना शिंदे सुजय शिंदे आणि तो काँग्रेसचा सध्या कार्याध्यक्ष आहे। ते पण सांग तुम्हाला, ते आणि त्याचे भाऊ त्याची बायका भावाच्या बायकाची मुलं त्याची आता त्याला आत्या भाऊ का की आत्याच की का नाही आत्या आत्याची मुलगी जी कोल्हापुरात आहे लग्न झालेले कोल्हापूरची आत्या तिची मुलगी ह्या राजाराम फार्मेंची त्यांनी सभासद केले। वास्तविक पाहता फार्मेंची सभासद व्हायला त्या एरियामध्ये लोक पाहिजेत, म्हणजे बोबलाच्या एरियामध्ये ते सभासद पाहिजे। तसं न करता फक्त कुटुंबातल्या लोकांना फायदा व्हावा म्हणून त्यांनी आपल्याच कुटुंबातल्या म्हणजे नाना शिंदेनी स्वतःच्या कुटुंबातले सगळे लोक सभासद केलेले आहेत आणि एक सभासद बाहेरचा आहे तो त्यांचा चुलत बहिणीचा नवरा आहे। अशी टोटल जी संस्था आहे त्यांच्या कुटुंबातली ती संस्था आहे आणि त्या संस्थेची जमीन आहे जवळजवळ 170 एकर जमीन आहे। ती 170 एकर जमीन ही शासनाने दिलेली जमीन आहे। ह्या सभासदाची एकही एकर जमीन त्या फार्मिंग संस्थेमध्ये नाही। मुळात त्यांना जमीन असलेल्या लोकांना साध्या सोसायटीचं सभासद होता येत नाही आणि ही तर फार्मिंग संस्था आहे आणि अशा फार्मिंग संस्थेमध्ये त्यांना सभासद होता येत नाही हे पहिल्या नियमाचं उल्लंघन आहे। तिथे जमीन शासनाची असताना 170 एकर जमीन शासनाने त्या संस्थेला कसायला दिलेली आहे। आता ह्याने भानगडी करून खोटं नाटक रेकॉर्ड तयार करून ही सगळी 170 एकर जमीन ह्या ह्यांच्या कुटुंबाच्या नावाने केलेली आहे। त्यांनी आता त्यांनी विकण्याचा धडाका चालवलेला आहे। त्यातले काही जमीन त्यांनी विकलेले आहे, बहुतांशी जमीन विकलेली आहे म्हणा आणि काही जमीन विकण्याच्या मार्गावर आहेत। त्या जमिनीची विक्री सुरू आहे, काही विक्री झालेली आहे। त्याच्यावर त्वरित कारवाई करावी। संस्थेचं राजाराम फार्मिंग संस्थेचं सगळं रेकॉर्ड जप्त करावं। नियमबाह्य ज्यांनी सभासद केलेले आहेत त्यांचं सभासद रद्द करावं। ज्या सभासदाच्या नावे जमीन शासकीय जमिनी लावलेल्या आहेत, सातबारा केलेल्या आहेत, त्या जमिनी पण त्या सभासदच्या नावाने रद्द कराव्यात। त्या जमिनीचे खरेदी व्यवहार झालेले आहेत ते जमिनीचे खरेदी व्यवहार रद्द करावेत, त्याच्या नोंदी रद्द कराव्यात। या सर्व कृत्याबद्दल म्हणजे खोटी रेकॉर्ड तयार करणे, शासनाची फसवणूक करणे, या सगळ्या गोष्टीचा विचार घेऊन यांच्यावर फौजदारी दाखल व्हायला पाहिजे। साधारण जमिनीवर 5 लाख रुपये बाजारभावाने जर धरलं तर 8 कोटीचा हा व्यवहार होऊ शकतो। सगळा व्यवहार शासनाला पैसे न भरता शिंदे कुटुंबी स्वतःचा फायदा करून घेत आहे आणि शासनाचं नुकसान करत आहे। ह्या शिंदे कुटुंबाची ह्या 166 पैकी 1 एकर जमीन ह्यांच्या स्वमालकीची नाही, ही सगळी जमीन शासनाच्या मालकीची आहे। ही जमीन विकण्याच्या पूर्वी जवळजवळ गेली 7 वर्षे कलेक्टर, डीडीआर, प्रांत, तहसीलदार आणि असेंटिया या 5 लोकांना सातत्यानं आजपर्यंत पत्रव्यवहार केलेला आहे।
दिलेली नाही। आणि अशी बेकायदेशीर कुठल्याही खात्याची परवानगी न घेता शासनाला फसवणूक करून शासनाकडे पैसे न भरता त्यांनी जमीन विक्री करून स्वतःचा फायदा करून घेता येते। तर बेंगलोरचे काही खरेदीदार धारवाडचे आहेत आणि काही खरेदीदार आंध्र प्रदेशाचे आहेत। म्हणजे ज्यांनी खरेदीदार आहेत हे कुठले आमच्या एरियातले किंवा संपर्कात नाही त्यांचे पत्तेसुद्धा लोकांना मिळू शकत नाही अशा ठिकाणचे आहेत। म्हणजे उद्देश काय बाहेरच्या लोकांना ही जमीन कोणाची आहे हे समजू नये म्हणून त्यांची सुद्धा या ठिकाणी फसवणूक झालेली आहे खरेदारी सुद्धा। प्रांत जज असिस्टंट रजिस्ट्रार आणि याची कॉपी गाव कामगार तलाठीला नोंदी रद्द करायला दिली जात फार मोठ्या प्रमाणात फोटो रेकॉर्ड तयार केलेला आहे। परवानगी नसताना जमीन विक्री आहेत विक्रीची रक्कम शासनाकडून न भरता शेणी वैयक्तिकरित्या शिंदे कुटुंबीने राखलेले आहे शासनाची पण फसवणूक केली।